दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव अंधारतील दाही दिशा लक्षलक्ष दिव्यांनी उजळून टाकणाऱ्या पंथांना दिवाळीमध्ये विशेष महत्व असते बाजारात आकर्षक कलाकुसर केलेल्या पंतया तसेच पाने फुले चांदण्या स्वस्तिकच्या आकारातील रेखीव पंत्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत यावर्षीही पारंपरिक दिव्यांबरोबरच आधुनिक टच असलेल्या पंथांना पुणेकरांची पसंती मिळत आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत दिवाळीचा पहिला सण वसुबारस रंगावली समेत एक दीप ठेवण्याची प्रथा आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सणवार साजरे करण्यावर मर्यादा होती मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शहरात सण साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यातच पाऊस यावर्षी वेळेत थांबल्यामुळे उपनगर आणि जिल्ह्यातून विक्रीसाठी येणाऱ्या पंत्यांची आवक वाढली आहे रंग न दिलेल्या पारंपरिक आकारातील पंत्या कुंभारवाड्यात दाखल झाल्या आहेत मातीच्या पंत्यांबरोबरच काचेच्या पत्र्यामध्ये मेन असलेल्या पाण्यांवर तरंगणाऱ्या पंत्यांची दुकानांमध्ये रेलचेल दिसत आहे मध्यवर्ती पुण्यातील बाजारपेठेत उपनगरांमध्ये रंग नसलेल्या आणि विविध रंगांनी रंगवलेल्या पंत्याही उपलब्ध आहेत पाच ते पंधरा रुपयांपर्यंत नक्षीकामाच्या लहान आणि मध्यम पंत्या उपलब्ध असून मातीच्या दीपमा शंभर ते पाचशे रुपये या दरात उपलब्ध आहेत यात हांडी लामनदिवा नारळ तामण साखळीची समई असे वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत क्रिएटिव्ह पंत्यांमध्ये आरसे कुंदन मोती चमकी आणि खड्यांचा वापर केला असून खास लक्ष्मीपूजनासाठी या पंत्यांची खरेदी करण्यात येत आहे कोरोनामुळे गेल्या वर्षी पंत्यांच्या खरेदीमध्ये फारसा लोकांचा उत्साह जाणवला नाही पण यावर्षी पंत्यांची मागणी वाढली आहे पंत्यांना घरच्या घरी आकर्षक रंग कलाकुसार करण्यावर महिलांचा कल अधिक आहे आमच्याकडे डझनावर पंत्यांची खरेदी होत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे